लोणावळ्यात मध्ये पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळते. गेल्या 24 तासात विक्रमी पावसाची नोंद लोणावळ्यात झाली आहे. तर 24 तासात तब्बल 214 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय. लोणावळा आणि पाऊस ही तुफान फटकेबाजी आज दिसून येते. काल 215 मिलीमीटर पाऊस झाला होता, आज 220 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कमी वेळेत अधिक प्रमाणात पाऊस झाल्यानं इथं देखील मोठ्या प्रमाणात पावसाचं चित्र पाहायला मिळतंय. तर रेड अलर्ट जारी केल्यानं हा पाऊस आणखी काही काळ असाच कोसळणार असल्याचं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. तर राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यासोबत लोणावळ्याला देखील या मुसळधार पावसाचा फटका बसलाय. विक्रमी पावसाची नोंद लोणावळ्यात करण्यात आली आहे. 24 तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. खरं तर लोणावळ्यात अनेक ठिकाणी पर्यटक येत असतात आणि त्या दृष्टीने देखील प्रशासनानं सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर सचिन चपळगावकर आहेत आपल्यासोबत, अधिक माहिती घेऊयात. सचिन, लोणावळ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, काय नेमकं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय आणि प्रशासन काय काळजी घेते? अगदी बरोबर आहे. लोणावळ्यामध्ये 48 तासांमध्ये 440 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पवना धरणाच्या जे धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जो पिंपरी चिंचवडकरांना जो एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल की एकाच दिवसामध्ये साधारणपणे 5% धरण साठ्यामध्ये वाढ झालेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या संपूर्ण परिसरामध्ये जे पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी संध्याकाळच्या नंतर जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. आणि काळजी जी आहे ती लोणावळा शहर पोलीस असतील किंवा ग्रामीण पोलीस असतील यांनी परिपूर्णपणे काळजी घेतलेली आहे एवढं नक्की. सचिन, आणखी काही काळ असाच पाऊस कोसळणार आहे, त्या दृष्टीनं काय नेमक्या काळजी घेण्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे? कारण अति प्रमाणात पाऊस कमी वेळेत होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. कुणेगाव जे लोणावळाच्या जवळ असलेलं कुणेगाव आहे त्या ठिकाणी ठाकरवाडी आहे, त्या ठाकरवाडीला पूर्ण पाण्याने विळखा घातलेला आहे. आणि आताच जर पाऊस चालू राहिला तर अनेक ठिकाणचे जे क्षेत्र आहेत ते धोकादायक आहेत, त्या ठिकाणची मात्र सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे. सचिन, पर्यटकांचं मोठ्या प्रमाणात लोणावळ्यामध्ये येणं होत असतं, पर्यटकांना येऊ नये म्हणून काही आवाहन करण्यात आलंय का? किंवा पर्यटकांचं प्रमाण आता कारण शनिवार रविवार येतोय अगदी 2 दिवसावर, तर तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात इथं गर्दी असू शकते? अगदी बरोबर आहे. जे लोणावळ्याच्या जवळील जे भोसी धरण आहे ते संपूर्णपणे पहिल्याच पावसामध्ये भरून वाहू लागलं होतं आणि पर्यटकांचा ओढा जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बघायला मिळत होता. आता सुद्धा शनिवार रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येणार आहेत. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे पण पर्यटकांना येऊ नये असं आवाहन कुठल्याही पद्धतीने झालेलं नाहीये. पर्यटकांनी फक्त जीवाची काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे. अगदी. त्यामुळे सचिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. सचिन चपळगावकर आपल्याला लोणावळ्यामधल्या या परिस्थितीबद्दल अधिक माहिती देत होते.